मागील 25 वर्षापासून मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडतो, दुष्काळ पडल्यानंतर कोरडवाहू शेती परवडत नाही आणि म्हणून मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे। या ठिकाणी कायमचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय झाला होता। पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, उद्योगाचं पाणी एकत्र करण्याचा निर्णय झाला होता। गुजरात, तेलंगणा, इजरायल, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या योजनेच्या अभ्यासासाठी तज्ञांची टीम गेली, अभ्यास केला आणि इजरायल सरकारला याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायसाठी दिला। 23 कोटी रुपये सरकारने खर्च केले। माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस सुधीर भाऊंनी 23 कोटी रुपये दिले आणि डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला। औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या 6 जिल्ह्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या। हिंगोली, परभणी, नांदेडचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला। योजनेचं काम सुरू होणार होतं, 25,000 कोटी रुपयाची ही योजना सुरू होणार होती। सरकार बदललं आणि सरकारनं ही योजना करायचं नाही असं ठरवलं होतं। तपासणीच्या नावाखाली 1 वर्ष गेलं, ही योजना फिजिबल आहे का हे तपासण्यासाठी 1 वर्ष गेलं। सरकार आता ही योजना गुंडाळतंय। सरकारच्या डोक्यात पाप आहे, शेतीला पाणी द्यायचं नाही, मराठवाड्याचा विकास करायचा नाही, मराठवाड्याच्या जनतेला दूषित पाणी पाजायचं। खरं तर मराठवाड्यात 4,000 टँकरनं आम्ही पाणी दिलं, लातूरला रेल्वेनं पाणी दिलं आणि मराठवाड्याचा दुष्काळाचा डाग पुसण्यासाठी महत्वाकांक्षी योजना यामध्ये या सरकारनं राजकारण केलं। आम्ही विधानसभेत सरकारला विचारलं पण सरकारनं सांगितलं आम्ही ही योजना पूर्ण करणार आहोत, परंतु 1 वर्ष ही योजना तपासणीच्या नावाखाली फिजिबल आहे का पाहण्यासाठी 1 वर्ष घालवलं आणि आता सरकार ही योजना गुंडाळतंय। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदयांना मी विनंती केली की हे पाप तुम्ही करू नका, मराठवाड्यावर अन्याय करू नका, अशी विनंती मी पत्राद्वारे सरकारला केली आहे।